नमस्कार, मी काचल फुलसुंदर। शिवनेर प्राईमच्या आरोग्य मंत्री आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत। चिंचोके म्हणजे चिंचेच्या बियांपासून चिकनगुन्यावर उपचार करणे शक्य असल्याचे IIT रुर्की मधील संशोधकांनी केलेल्या संशोधनात आढळून आले आहे। चिंचेच्या बियांमध्ये एक असे प्रोटीन असते जे जीवाणूंची वाढ रोखण्यासाठी उपयोगी आहे। चिकनगुन्यावर याचा औषध तयार करण्यासाठीही उपयोग होऊ शकतो। IIT मधील या संशोधकांनी हे औषध तयार करण्यासाठी पेटंट मिळवण्यासाठीही अर्ज केला आहे। संशोधनातील निष्कर्ष काय आहेत हे पाहूयात। यातील लॅक्टिन ग्लायकेन्स आणि शुगर मॉलिक्यूल सोबत एकत्र करण्यात येते। यामध्ये एन ॲसिटिल ग्लुकोसामिन असते ज्यामुळे शरीरातील पेशींमध्ये जीवाणू प्रवेश करत नाहीत। चिंचेचे फायदे काय आहेत हे आता आपण जाणून घेऊयात। पहिला आहे, रक्तप्रवाह सुरळीत राहतो, लोहाची कमतरता पूर्ण होते, रेड ब्लड सेल्स अधिक बनतात। दुसरा आहे, अशक्तपणा, स्मरणशक्ती आणि पोटांसंबंधी समस्या कमी होतात। तिसरा आहे, हृदयाचे आरोग्य चांगले राहते, व्हाईट कोलेस्ट्रॉल कमी होतात। चौथा आहे, यातील पोटॅशियममुळे BP नियंत्रणात राहतो। पाचवा आहे, पचनक्रिया सुधारते। सहावा आहे, डायरियासारख्या समस्यांवर लाभदायक आहे। सातवा आहे, वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे। आठवा आहे, डायबिटीजवर चिंच गुणकारी आहे। कार्बोहायड्रेट्सला पचवण्यात मदत करते। रक्तामध्ये ग्लुकोज आणि इन्सुलिन संतुलित राहते। वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून आपल्यापर्यंत पोचवत आहोत। प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता ही वेगवेगळी असते, त्यामुळे उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल। चला तर मग आपल्याच्या शिवनेर प्राईमच्या आरोग्य मंत्र यांच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबूयात। उद्या पुन्हा भेटूयात याच वेळी शिवनेर प्राईमचा विशेष कार्यक्रम आरोग्य मंत्र। आणि हो, आमचा हा विशेष कार्यक्रम आपणास कसा वाटला आम्हाला कळवायला विसरू नका। धन्यवाद। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।